बातमी कर्त्याची वार्ता स्वराज्याची स्वराज्य वार्ता। शहराच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा। पाहूया आजची महत्त्वपूर्ण बातमी। चिपळूण परिसरात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असल्याने सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील अतिदुर्गम दरे, दुधुशी, प्रतापगड, वाडा कोभरोशी येथील गरजूंना एक हात मदतीच्या या उपक्रमांतर्गत कुरुळी येथील माजी उपसरपंच शिवसेना नेते व युद्ध फाउंडेशन चंदन मुखे व स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांच्या सूचनेनुसार व उपविभागीय अधिकारी वाईचे राजेंद्र जाधव, तहसीलदार सुषमा चौधरी पाटील, नायब तहसीलदार श्रीकांत तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली संसार उपयोगी साहित्य, ब्लॅकेट, अन्नधान्य, किराणा, खाऊ पाणी बॉटल वाटप करण्यात आले। यावेळी महाबळेश्वर येथील तलाठी एस के पवार, कुरुळी येथील उपसरपंच विशाल सोनवणे, माजी उपसरपंच सागर मुखे, माजी चेअरमन सखाराम बागडे, ज्ञानेश्वर गोसावी, सदस्य स्वप्नील कांबळे, संजय कड, हनुमंत मुरे, श्रेयश मुरे, अक्षय मुरे, मंगेश भगत आदी मान्यवरांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाचे आयोजन समस्त ग्रामस्थ कुरुळी यांच्या वतीने करण्यात आले होते। प्रतिनिधी सुनील बटवाल, स्वराज्य वार्ता, पुणे। कुंभरोशी, प्रतापगड आणि दुधोशी या गावातील उपस्थित असलेले ग्रामस्थ बंधू आणि भगिनीनो, महाराष्ट्रामध्ये अचानक मोठा पाऊस आला आणि आपण महाराष्ट्रामध्ये झालेला विशेषतः चिपळूण, कोल्हापूर किंवा रायगड जिल्ह्यातल्या तळीय गावामधील हाहाकार आपण सर्वांनी पाहिला। यामध्ये मोठी वित्तहानी झाली, आर्थिक नुकसान झालं, अनेकांचे संसार उघड्यावर आले। मग संतांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे, एकमेका करू साह्य, अवघे करू सुपंथ। आपण माणूस म्हणून त्या पृथ्वीतलावर जन्माला आलो आहोत, माणूस माणसाचं दुःख पाहून विरघळतो असं आपण म्हणतो आणि त्याचे आश्रू उसायला लावतो। अशाच पद्धतीने आज आपण सर्वजण या पावसाच्या संकटाच्या माध्यमातून संकटात आलेला आहात आणि त्यामुळं तुमच्यापर्यंत मदत पोचवावी असं आम्हाला वाटलं। आमच्या शेजारी संत ज्ञानेश्वर महाराजांची आळंदी आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं देहू ही गावं आहेत आणि आमच्या जवळचं गाव चाकण, जे तुम्ही ऐकलं असेल, चाकणमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन झालं आणि तिथं मोठी जाळपोळ झाली। तुम्ही कदाचित तुम्हाला माहीत असेल किंवा नाही, तर तो भाग आमचा शाहिस्ते खान 56 दिवस ज्या किल्ल्याला वेढा घालून बसला होता आणि तो किल्ला, भुईकोट किल्ला, काही संरक्षणाचं साधन नसताना चाकणमध्ये अवघ्या 300 मावळ्यांनी तो किल्ला 56 दिवस लढवला। अशा या पराक्रमी भूमीमधून आम्ही तुमच्यापर्यंत इथपर्यंत आलो आहोत। महाराजांची शिकवण आणि संतांचे मार्गदर्शन यानुसार आपण मानवजात म्हणून समाजामध्ये काम करतो आणि त्या उद्देशाने आम्ही सर्वजण तुमच्यापर्यंत मदत करण्याच्या हेतून आलो आहोत। या निमित्तानं आमच्या गावचे उपसरपंच विद्यमान विशालभाऊ सोनवणे उपस्थित आहेत, चेअरमन बाबासाहेब बागडे, माजी उपसरपंच सागर शेटमुरे, त्यांच्या पलीकडं माजी चेअरमन मावतीभाऊ गोसावी, हे आमच्या गावचे तरुण सदस्य आहेत, स्वप्नीलभाऊ कांबळे, हे हनुमंत मुरे, हे तरुण कार्यकर्ते तुमच्या सर्वांच्या सेवेसाठी इथपर्यंत उपस्थित झाले, सचिन भगत, अक्षय मुरे, हे दोन अक्षय मुरे, पलीकडं खाली एक अक्षय मुरे, वरती अक्षय मुरे, हे श्रेयस मुरे आणि हे प्रभातचे पत्रकार सुनील बटवाल आणि हे शिवसेनेचे शाखा प्रमुख आणि आमच्या तालुक्याचे युवा नेते सन्माननीय संजय भाऊकड आहे। आम्ही आपण भारतीय स्वातंत्र्य लढ्यात तुम्ही तीन नावं ऐकलेली असतील, भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू, या तिघांमधले राजगुरू हे आमच्या तालुक्याचे, आमच्या तालुक्याचं नाव कागदोपत्री खेड तालुका आहे पुणे जिल्ह्यामध्ये। आपण पिंपरी चिंचवड शहरातून आपण नाशिकला जायला निघतो तर पिंपरी चिंचवड शहराच्या हद्दीलगत आमचं गाव आहे, खेड तालुका तिथून सुरू होतो असा आमचा तालुका। राजकारणामध्ये विधानसभेच्या राजकारणात खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ म्हणून आमच्या तालुक्याची ओळख आहे। त्या तालुक्याचे आमचे माजी आमदार सुरेशभाऊ गोरे जे शिवसेनेचे होते, भाऊंचे विचार, भाऊंची चांगली शिकवण आम्हाला आहे। भाऊंनी देखील ते कोरोनाने गेले गेल्या वर्षी, आमच्या तालुक्याचे माजी आमदार
त्यांनी देखील शेकडो रुपयांची मदत, लाखो रुपयांची मदत गोरगरिबांना केली, जे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामधून विशेषतः बीड, उस्मानाबाद, नांदेड या भागातली लोकं आमच्याकडे उदरनिर्वाहासाठी नोकरीच्या शोधात आली. अशा लोकांना रोजगार, कामधंदा बंद पडल्यानंतर लॉकडाऊनच्या निमित्ताने आमचे आमदार सुरेश भाऊ गोरे यांनी देखील अतिशय मदत केली. आमचे खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील, तुम्ही नाव ऐकले ना ऐकले माहीत नाही, पण आढळराव पाटलांनी देखील या सर्व वाईट दिवसांमध्ये जनतेची खूप सेवा केलेली आहे. अशा याने त्यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही समाजामध्ये काम करतो आणि आज त्याचं फलित म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत आलो आहे. तुम्ही सर्वजण या पावसाच्या उभ्या धारेत अडीअडचणींवर मात करत या ठिकाणापर्यंत उपस्थित झालात, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं अंतःकरणापासून स्वागत करतो. आपल्या सेवेची तुम्ही आम्हाला संधी देताय त्याबद्दल आमच्या ग्रुपच्या वतीनं, आमच्या गावच्या वतीनं, तालुक्यातील सर्व जनतेच्या वतीनं मी आपलं मनापासून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वराज्य वार्तामध्ये आपले मनपूर्वक स्वागत. बातमीकर्त्याची वार्ता स्वराज्याची. शहराच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.